वेळापूरच्या विसाव्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. आज सकाळी माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं. ठाकूरबुवाची समाधी इथे हा रिंगण सोहळा झाला. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवणे. ही माती जी आहे ती का उचलली जाते अश्वांच्या डापाकाची, या मागची काय भावना आहे? नानुबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये जे रिंगण होतं त्या रिंगणामध्ये माऊली धावल्यानंतर त्या रिंगणाच्या पाठीमागे जो उद्देश आहे तो एक सुखसमृद्ध ऐश्वर्य नांदू या भावनेनं जो भाविक या ठिकाणी जमलेला आहे तो प्रत्येक भाविक अश्वाचं दर्शन घेऊ शकत नाही. त्यांच्या अश्वाच्या ठिकाणी जी माती उचलली जाते पायाखालची ती माती नसून केवळ एक आपल्यासाठी वारकऱ्यांसाठी किंवा सर्व भाविकांसाठी तो प्रसाद मानला जातो की ज्या पद्धतीनं अश्व धावतो त्याच पद्धतीनं आपलंही आरोग्य ऐश्वर भरभराटी समृद्धी सुख नांदो याच अशाच वेगवानाने आपल्या प्रगतिशील धाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी याच हेतून ही माती उचलली जाते. नव्हे तर केवळ हा एक माऊलीचा प्रसाद किंवा आपण घराचा पाया खोदताना देखील या अश्वाच्या पायाखालची माती देखील त्या पायाभरणीमध्ये देखील आपण जर ठेवून दिली तर आपल्याही जीवनामध्ये भरभराटी ऐश्वर प्राप्त होतो. ही माती उचलल्यानंतर ऐश्वर धनसंपदा आणि भरभराटी जी आहे ती होत असते अशा स्वरूपाची भावना जी आहे या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांनी जी आहे ती बोलून दाखवली. कॅमेरा पर्सन निलेश विशाल सवणे, झी 24 तास. विठूळ माऊलीचा गजर म्हणजे